आनंदरसूजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदरसूजी महाराज यांच्या 119व्या जन्मदिनानिमित्त विविध आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करण्यात आली होती. शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी व चिकित्सा शिबिर संपन्न झालं. आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 19व्या जन्मदिनानिमित्त कांकरिया परिवार, साई सूर्या नेत्रसेवा आणि मिरची मर्चंट असोसिएशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चिकित्सा शिबिराचे उद्घाटन श्री गोपाल मणियार यांच्या हस्ते करण्यात आलं. संपूर्ण ही रक्तदानासाठी जे मिरची मर्चंट असोसिएशन मनाचा मोठेपणा दाखवून प्रत्येक वेळेला आमच्या कॅम्पमध्ये येतात आणि आमचे जे काही कार्य लोकांपर्यंत पोहोचवणं, कारण सगळी चांगली कामं चांगले लोक एकत्र आल्यावरती चांगली कामं पुढे लोकांपर्यंत जाऊ शकतात, म्हणून अशा वेगवेगळ्या असोसिएशन आम्ही त्यामध्ये सातत्याने सक्रिय करत असतो. तुम्ही मिरची मर्चंट असोसिएशनचाही खूप खूप धन्यवाद देतो. तसेच डॉक्टर कांद्रे सर, सुधाताई कांद्रे हे आमच्यातीलच एक आहे, पण त्यांनी खूप काही कार्य हॉस्पिटल सोडून बाकीही खूप काही कार्य प्रजापिता प्रमोद कुमार असो किंवा वेगवेगळ्या सोशल ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचंही दातृत्व नेतृत्व असं आणि त्यांचे आम्हाला साथ प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मिळते. या प्रसंगी डॉक्टर प्रकाश कांकरिया, उपाध्यक्ष संजय लुंकड, सचिव धीरज लुंकड, राजेश गुगळे, विश्वनाथ कासट, पुरुषोत्तम नावंदर, अतुल लुंकड, गणेश लड्ढा, नेत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, कुंदन कांकरिया, सतीश लोढा, संतोष बोथरा, प्रकाश छल्लानी आदी मान्यवर उपस्थित होते. इथे नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या नेत्र शिबिराला खूप चांगला प्रतिसाद लाभलेला आहे आणि या नेत्रालयाचं कार्य हे उत्तरोत्तर सेवाभावी कार्य वाढतच चाललेलं आहे आणि रुग्ण आज अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांची योग्य ती तपासणी होऊन काचबिंदू, मूर्तीबिंदू, तिरळेपणा आणि डोळ्यांचे विविध आजार याच्यावर तपासणी आणि उपचार हे इथे होत आहेत आणि अत्यंत अल्प दरात आणि काही मोफतसुद्धा इथे ट्रीटमेंट दिली जात आहे. समस्त जनतेने याच्यामध्ये जर सहभाग नोंदवला तर आपल्या भारतामध्ये जी काही अंधांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे मुकुळ न मिळाल्यामुळे म्हणजे नेत्रदान कमी पडल्यामुळे हे अंध बांधव तसेच अंधारामध्ये आहेत, तर त्यांना परत अंधाराकडून प्रकाशाकडे आणायचं असेल, तमसोमा ज्योतिर्ग्रह हे पुण्यकर्म करायचं असेल, तर प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे. उपस्थित सर्वच मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी डॉक्टर अशोक महाडिक, डॉक्टर संदीप राणे, डॉक्टर बाळासाहेब बारहाते, डॉक्टर विशाल तांबे, डॉक्टर गणेश जाधव, डॉक्टर नेहा भराडिया, डॉक्टर पूनम लंकेश्वर आदींनी 753 रुग्णांची नेत्र तपासणी केली. तसेच अनेकांवर मोफत शस्त्रक्रियाही झाल्या. आचार्यांनी जे आनंदऋषी महाराजांनी जे कार्य मानव सेवा करायची हे ध्येय ठेवून हे युनिट आपलं सगळं उभं केलेलं आहे. आणि मानव सेवा म्हणजे काय? मानव सेवा म्हणजे अल्प दराने जो आपला रुग्ण येतो त्याची सेवा. ह्या प्रकारे ही संस्था कार्य करीत आहे. ज्या ठिकाणी आचार्य असतात अनुजी महाराज संत आध्यात्मिक आणि संत या ज्या जोड असते त्या संस्थेमध्ये तिथं आर्थिक परिस्थितीला कधीही कमी पडत नाही आणि यशाला बी कमी पडत नाही. यश म्हणजे काय? आपण म्हणतो सक्सेस. कुठलाही इथं शस्त्रक्रिया कुठलाही रुग्ण आहे यशस्वी होऊन तिथं जाणार. शेवटी प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, प्रतिनिधी शुभम पाचारणे, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.